स्वागत आहे आपलं गुरु या यूट्यूब चॅनलवर सरळ सेवा पदभरती अंतर्गत चार हजार त्र्याहत्तर जागा मित्रांनो पाटबंधारे विभागामध्ये त्याबद्दलची महत्त्वाची माहिती जी आहे ऑफिशियली देण्यात आलेली आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर पहा मित्रांनो पाटबंधारे विभाग म्हणजे जलसंपदा विभाग असतो ज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जी महामंडळे असतात जसं की महाराष्ट्र कृष्णा खुरे विकास महामंडळ तापी पाटबंधारे विकास महामंडळ विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तर आपण मित्रांनो विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ ही जे आहे याच एका महामंडळामध्ये जवळजवळ चार हजार जागा रिक्त आहेत त्या कद्या भरली जाणार आहेत त्याबद्दलची महत्वाची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ असेल कोकण महामंडळ असेल महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था असेल ही जी वेगवेगळी जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणारी महामंडळ आहेत तिथं रिक्त जागा असतात तर याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्व जागा रिक्त असतात त्याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्याची माहिती मित्रांनो जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्यामध्ये ही पद कधी भरली प्रश्न विचारण्यात आलेला होता तर डिटेलमध्ये अपडेटेड प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत तांत्रिक व सिंचन व्यवस्थापन शाखेतील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत तर मित्रांनो प्रश्न काय विचारला होता पहा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत तांत्रिक आणि सिंचन व्यवस्थापन शाखेतील मंजूर व रिक्त पदांच्या बाबत प्रस्ताव शासनास सादर केला असून तो अद्यापही प्रलंबित आहे हे खरं आहे का विचारलेलं आहे तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाला विचारले अंशतः खरी आहे या प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे म्हणजे पद भरण्याबाबत प्रस्ताव देण्यात आलेला आहे त्याबद्दल कार्यवाही सुरू आहे तर हे उत्तर डायरेक्टली आहे श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे पहा असल्यास तांत्रिक व सिंचन व्यवस्थापन शाखेतील एकूण चार हजार चारशे एकसष्ट पदरिक्त्या असल्याने संबंधित विभागाला आवश्यक कार्यालयीन तथा प्रशासकीय कामं करण्यास अडचण निर्माण होत आहेत हेही खरं आहे काय तर दुसऱ्या प्रश्नाला ते म्हणतायत या ठिकाणी सद्यस्थितीत खरं आहे म्हणत आहेत ते आंतरिक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत परंतु आहेत सद्यस्थितीत विदर्भ पाटबंधरे महा विकास महामंडळ नागपूर अंतर्गत तांत्रिक व सिंचन व्यवस्थापन शाखेतील चार हजार त्र्याहत्तर रिक्त आहेत तर पहा मित्रांनो किती रिक्त आहेत चार हजार त्र्याहत्तर टोटल पद रिक्त आहेत एकाच महामंडळाची तर सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कामकाज करून घेण्यात येत आहे आवश्यकतेनुसार बदलीने व पदोन्नतीने पदं भरण्यात येत आहेत असं म्हटलं जात आहे परंतु मित्रांनो सरळ सेवेने ही पदं कधी भरली जाणार त्याची माहिती खालच्या प्रश्नामध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढचा प्रश्न विचारला आहे त्यांनी असल्यास शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीच्या अनुषंगाने तांत्रिक व सिंचन व्यवस्थापन शैकीतील ही जी पदं आहेत चार हजार पदं रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात येत आहे त्याबद्दल वितर विचारलेला आहे आणि नसल्यास विलंबनाची कारणे काय आहे तीन नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये म्हटलं त्यांनी राज्य शासनाने वित्त विभागाचा जो शासन निर्णय आहे दोन हजार बावीस चा अन्वये निर्बंध स्थिती करून सरळ सेवेची रिक्त पद भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार जलसंपदा विभागातील सरळ सेवेची गट अ गट ब ची रिक्त पद एमपीएससी कडून भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे तसंच मित्रांनो तुमची जी महत्वाची पदं आहेत ज्या ठिकाणी गट क संवर्गाची रिक्त पदं तर मित्रांनो गट क मधली पदं त्यामध्ये असणार आहेत तर भरण्यासाठी जलसंपदा विभाग शासन निर्णय दिनांक सतरा अकरा दोन हजार बावीस अन्वये समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर पहा मित्रांनो तसेच जलसंपदा विभाग शासन निर्णय देखील दोन हजार तेवीसला एक प्रसिद्ध झालेला आहे जलसंपदा विभागातील गट क संवर्गाची नामनिर्देशनाची म्हणजे सरळसेवेची पदं भरण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली तर मित्रांनो याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध लवकरच होणार आहे टोटल किती पद आहेत त्याची माहिती आपल्याला भेटली या व्हिडिओमधून की टोटल चार हजार प्लस है। है। करने लिया है। है है। तुम्हा तुम्हा या ठिकाणी जागा आहेत समन्वय अधिकारी जे आहे त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे पद भरण्यासाठी घटक ची तुमची या ठिकाणी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दल मित्रांनो महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती त्याच्यानंतर तुम्ही जर अभ्यास करताय सरळ सेवेचा जसं की महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत वनरक्षक भरती असेल तर त्यासाठी वनरक्षक भरती बेचाळीस प्रश्नपत्रिका संचय हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे कारण की या पुस्तकामध्ये पाच हजार शंभर प्लस प्रश्न तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सर्व ज्या ऑफलाईन ऑनलाईन प्रश्नपत्रिका आहेत त्यातून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र वनविभागाची विशेष पुरवणी देखील या पुस्तकामध्ये आहे आणि बुद्धिमत्ता संपूर्ण बुद्धिमत्ता हे जे आहे एक स्पेशल तुमचा विषय त्याच्यावरती टी सी एस आय बी पी एस द्वारे पॅटर्नद्वारे बनवण्यात आलेले प्रश्न आहेत तुम्हाला तीन हजार प्लस स्पेशल सेवा कुठलीही पदभरती असू द्या त्यासाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता तर हे पुस्तक तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन कुठल्याही बुकस्टोरमधून भेटेल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड एन एचं लेखन जे आहे विठ्ठल नागनाथ रावत सरांनी सरने केलेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनने हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे त्याचबरोबर त्यांचं तलाठी भरती एकशे शहाऐंशी संच आरोग्य विभाग भरतीचं आरोग्य विभाग एकशे बावीस संच ही सर्व पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती अपडेटेड या ठिकाणी वॅकेन्सीबद्दल आणि जलसंपदा विभाग त्याचबरोबर ठिकाणी पाटबंधारे विभागामधील पदभरती नेमकी कधी होणार तर त्याची कार्यवाही सुरू आहे जाहिराती याच्या लवकरच प्रसिद्ध होतील मित्रांनो त्यासाठी तुमचा अभ्यास चालू राहू द्या धन्यवाद